म्हसवड परिसरातील वस्ती येथे उभारण्यात आलेल्या माणक गंगा नदीवरील बंदरात काल दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी बुडालेल्या हनुमंत मोहन शेमडे याचा मृतदेह अखेर म्हसवळ पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या हाती लागला पाण्यातून बाहेर काढलेल्या मुलाचा मृतदेह समोर पाहून त्याच्या आईवडिलांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले शेमडे वस्ती येथील बंदरात बुडालेला हनुमंत हा त्याच्या वस्तीवर आपल्या आईवडिलांसोबत राहत होता तो तो इयत्ता वर्गात शिकत असून व त्याची आई हे आहेत हनुमंत हा मुकबधीर असल्याने त्याला सातारा येथील मतिमंद असलेल्या शाळेत शिक्षणासाठी ठेवण्यात आले होते सध्या शाळेना गौरी गणपतीच्या सुट्ट्या असल्याने हनुमंत हा आपल्या गावी वस्ती येथे आला होता आणि दिनांक पंधरा रोजी हनुमंत व त्याची आई हे दोघेही बंदराच्या परिसरात असलेल्या त्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी नदीपात्रात खूप पाणी असल्याने सध्या या परिसरातील लोक नदीच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या रस्तीच्या साहाय्याने एजा करीत आहेत त्यामुळे नदीच्या पैलतीरावर असलेल्या विहिरीवरील विद्युत मोटार सुरू करण्याकरिता आईला नदी किनारी बसून नदीवर बांधलेल्या रस्तीच्या साह्याने पैलतिरी निघाला होता तो नदीच्या मधोबत गेल्यावर त्याचा रस्तीवरील हात निसटला आणि तो नदीपात्रात पडला त्याला पोहता येत होते तरीही अचानकपणे नदीपात्रात तो पडल्याने घाबरलेल्या हनुमंतास पोहताही आले नाही त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला समोरील हडबडलेल्या त्याच्या आईलाही तीही मुकबदील असल्याने त्याला वाचवाही असं बोलता येईना त्याही परिस्थितीत तिने घराकडे धाव घेतली आणि घरी आलेल्या पतीला तिने खुणीने सगळा घडलेला प्रकार सांगितला पती मोहन शेमळे त्याच्या घडलेला प्रकार लक्षात येताच त्याने त्वरित बंदराच्या दिशेने करीत धाव घेतल्याने त्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक त्याच्या सोबत बंदराच्या दिशेने धावले घटनेचे गांभीर्य ओळखून यातील काही जणांनी याची खबर म्हसवड पोलिसांना व म्हसवड नगरपालिकेला कळवली सदरची माहिती मिळतच म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने व पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखराम बिराजदार हे दोघेही आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्या ठिकाणची स्थानिकांकडून माहिती घेत पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने बंदरात बुडालेल्या हनुमंतचा शोध सुरुवात केली घटनेची माहिती आमदार जयकुमार गोरे हे आपला नियोजित दौरा अर्धवट सोडून घटनास्थळी दाखल झाले त्यांच्यासोबत आप्पासाहेब पुळके व इतर कार्यकर्ते घटनास्थळी धावले उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिरे दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे सर्कल युनियनचे आखडमल तलाठी भोसले आदी जण घटनास्थळी दाखल झाले त्यासोबतच बाळासाहेब काळे सुरेश पोळके आदींनी बंधराच्या पाण्यात उतरत पथकाला मदत करण्याचा प्रयत्न केला पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने सोबतच आणलेल्या बोटीद्वारे हनुमंताचा शोध सुरू केला मात्र तो काही हाती लागला नाही रात्री आठ वाजेपर्यंत त्याचे शोधकार्य सुरू होते शेवटी हे शोधकार्य थांबवण्यात आले आज दिनांक सोळा रोजी सकाळी सात वाजता मुख्याधिकारी डॉक्टर माने व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू करण्यात आले तास बुडालेल्या हनुमंताचा मृतदेह लागल्यावर त्याला रस्तेच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले नदी बाहेर काढलेल्या आपल्या मुलाचा शव पाहून त्याची आई वडिलांनी फोडलेला हंबरडा पाहून मात्र उपस्थितांचेही डोळे पाणावले आहेत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद